ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आइकोन वर क्लिक करा करो जयलाल राय हक्का हक्काचे खर आमच्या हक्काचे मुर्दाबाद शिरफाटा नजीक असलेल्या भंडारली येथील रहिवासी निवृत्ती पाटील यांच्या सिटी सर्वे नंबर तेराच्या गायरान जमिनीला महाराष्ट्र शासनाने गावच्या विकासासाठी आरक्षित केली होती मात्र म्हाडा या निम सरकारी संस्थेने जागेवर अवैधरित्या कब्जा करत खाजगी विकासामार्फत भव्य इमारती उभारल्या यामुळे भंडारली दहिसर गोठेघर रजिया मार्केट येथील लाभार्थी नागरिकांवर अन्याय केल्याच्या निषेधार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष आक्रमक झालं असून राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग गायसमुद्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी या म्हाडा इमारतीचा ताबा घेतला ही बाब स्थानिक डायघर पोलिसांना समजताच पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना इमारती बाहेर काढले पोलिसांनी खाजगी विकासकाच्या सांगण्यावरून आंदोलनकर्त्यांना बाहेर काढले असून महिलांना मारहाण केल्याचा आरोप गायसमुद्रे यांनी केला आहे यावेळी पोलिसांच्या विनंतीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले ही जागा ग्रामपंचायतने शाळेसाठी राखीव ठेवली होती त्या जागेवर या इमारती उभारल्या असून या इमारती निष्कासित करण्यात याव्या किंवा या इमारतीत येथील नागरिकांना देण्याची मागणी यांनी केली म्हाडाच्या बिल्डिंगवर ताळा तोडो आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे तसे आम्ही ताळे तोडून घराच्या आतमध्ये पण घुसलो परंतु या ठिकाणी काही म्हाडाचे अधिकारी येऊन ह्या ठिकाणी लोकांना दमदाटी करून मारहाण करून त्यांना ते घरामधून बाहेर काढून त्यांना बरेचसे शब्द अपशब्द गलेत शब्द आणि महिलांना छेडछाणी अशा पद्धतीचे बरेचसे काही प्रकार ह्या ठिकाणी घडलेले आहेत त्यामध्ये त्या आपले मागासवर्गीय महिला आहेत त्यांनाही अशा प्रकारे धक्काबुक्की शिवीगाळ आणि मारहाण झालेली आहे तर माझं एकच म्हणणं आहे उत्तर शिव भंडारली आणि गोटेघर रजा मार्केट ह्या ठिकाणी आज जो घरामध्ये जो घुसण्याचा होता ताळा आंदोलनचा या ठिकाणी आज बघत आहे आपण कसा बा पब्लिकचा जो सलाब आहे या ठिकाणी ही सांची जमीन होती ह्या जमिनीवर हे लोकांनी बिल्डिंग बिल्डर बन बिल्डरनं म्हाडाच्या ब घरं बनवून ह्या ठिकाणी त्यांना त्यांचे घरं देत नाही पहिला मुद्दा माझा एक आहे ग्रामपंचायतची जी जागा होती आरक्षित जागा होती चार एकर ह्या म्हाडाने चार एकर आरक्षित जागेवर ही बिल्डिंग बनवलेली आहे म्हाडानं ग्रामपंचायतची कुठलीही न परवानगी घेता ही बिल्डिंग बनवलेली आणली गेली बिल्डिंग आहे तरी पण आम्ही ह्या ठिकाणी आमचे घरं द्या म्हणून आज ह्या ठिकाणी आपण ताबा घेतला होता आणि दमदाटी हुकुमशाही पद्धतीनं त्या ठिकाणी घरातनं लोकांना काढण्यात आलेलं आहे आणि माझं एकच म्हणणं आहे म्हाडाला आणि शिरके कंट्रक्शनला ही जी बिल्डिंग झाल्यात तर ही काही दिवसात ही जमीन उद्वास केल्याशिवाय मी राहणार नाही दुसरा प्रश्न माझा एकच आहे की ही राखीव भूखंडावर शाळेच्या भूखंडावर जम बिल्डिंग बनलेली आहे त्यामुळं ही बिल्डिंग भोवणारच नाही ग्रामपंचायतचा ठराव आहे की ही जागा शाळेची आहे राखीव असल्यावर शाळेवरच्या जागेवर बिल्डिंग बनलीच कशी माझा प्रश्न हा शासनाला आहे म्हाडाला आहे जिल्हा काही अधिकाऱ्यांना आहे महसूल अधिकाऱ्यांना आहे आणि स्थानिक ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदला आहे की आण माझी शासनाकडे एकच मागणी आहे की हे बिल्डिंग जमीन उद्ध्वस्त करावी आणि ही आमची जमीन आमच्या ताब्यात द्यावी माझंही मागणी ही आहे दुसरी राजा मार्केटमध्ये अशाच प्रकारे जवळजवळ आमचे दोन ते अडीच हजार लोक त्या ठिकाणी कारवाई करून बेघर बेघर केलेत तर त्यामुळं बेघर केल्यामुळं त्यांना त्यांचे घरं हक्काचे मिळावे नाहीतर त्यांची त्यांना जमीन देण्यात यावी दे। की तिसरा मुद्दा माझा एकच आहे की ज्या अधिकाऱ्यांनी आज जी ह्या ठिकाणी मारहाण केली महिलांना गलिचचे शब्द वापरले आप महिलांना धक्काबुक्की केली मारहाण केली ह्या जी बिल्डरचे अधिकारी होते बिल्डरचे जी अंगरक्षक होते बिल्डरचे जी माझी भाई होते त्या लोकांनी अशा पद्धतीनं ताळा तोडून पारानं ताळा तोडून त्यांना बाहेर काढलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीची दादागिरी या ठिकाणी झालेली आहे आमच्या लोकांवर अशा पद्धतीचा मारहाण लाठीचार झालेला तर माझी म्हणणं एकच आहे ज्या आमच्या मागण्या आहेत ही तात्काळ आमच्या पूर्ण कराव्या आणि तात्काळ आम्हाला न्याय द्यावा अन्यथा ही पुढचं आंदोलन एकदम तीव्र होईल ह्याची पूर्णपणे दक्षता महाडानी शिर्के कंस्ट्रक्शननी जिल्हा अधिकाऱ्यांनी आणि मान्य मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे आणि आमच्या गोरगरीबाला न्याय द्यावा या आंदोलनात आत्माराम पाटील सुंदरा पाटील शांताराम भिवसने युसुफ शेख नाना गायसमुद्रे इक्बाल खान आतिक खान अल्ताफ शेख द्वारकानाथ पाटील सरला गायकर किशोर सोनवणे इस्रार खान शंकर सावंत वैजनाथ कांबळे आदींसह इतर नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा